नमस्कार मित्रांनो, परिमेय संख्यांवर आधारित एक छोटस आव्हान पेलायला तुम्ही तयार आहात का? दिलेल्या परिमेय संख्यांच्या दशांश विस्तारानुसार त्यांचे गट पाडू शकाल का? त्यातला एक मार्ग असा आहे की प्रथम त्या संख्यांचे छेदांचे मूळ अवयव तपासून पाहायचे. ते मूळ अवयव हे 2 आणि 5 यांच्याशिवाय असतील तर त्या अखंड आवर्ती दशांश रूपात असतात, नाहीतर त्या खंडित दशांश रूपात असतात. वा, छानच अभ्यास झालाय हा. पण तरीही एक प्रश्न राहतोच, एखाद्या संख्येचं दशांश रूप अखंड आवर्ती परंतु दशांश बिंदू नंतरचे अंक पुनरावर्ती होत नाहीत अशी शक्यता असते का? 1.2034279 ही संख्या याचं उदाहरण होईल का? अशा संख्येला आपण काय म्हणू शकतो? काय नाव असेल या संख्येचं ते आपण शोधूया. आता या त्रिकोणाचं निरीक्षण करा. हा काटकोन त्रिकोण आहे. त्याच्या लंब बाजू अनुक्रमे 3 आणि 4 एकक लांबीच्या आहेत. आपण या त्रिकोणाचा कर्ण कसा शोधणार आहोत? आपण यासाठी पायथागोरसचा सिद्धांत वापरला, म्हणून त्याच्या कर्णाची लांबी 5 एकक आली. आता या नंतरच्या त्रिकोणाचं निरीक्षण करूया. हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. या काटकोनातील त्रिकोणाचं काय महत्व आहे? त्याला 2 समान बाजू आहेत आणि म्हणून त्या बाजूंशी संलग्न कोन सारख्याच मापाचे आहेत. आता असं म्हणूयात की त्याच्या 2 समान बाजूंची लांबी 1 एकक आहे, तर त्या त्रिकोणाचा कर्ण पायथागोरसचा सिद्धांत वापरून किती लांबीचा आहे हे आपण काढूया. आपण त्याचं मूल्य काढूया, त्यामुळे आपण त्या संख्येला संख्या रेषेवर दाखवू शकू. आपल्याला माहिती आहे की 49 ही संख्या 7×7 अशी लिहू शकतो. म्हणून 49 हा 7चा वर्ग आहे, किंवा 7 ही संख्या 49 या संख्येचं वर्गमूळ आहे. म्हणून 2 या संख्येचं वर्गमूळ काढताना आपल्याला अशी संख्या हवी आहे जिचा स्वतःशीच गुणाकार केल्यानंतर उत्तर 2 येईल. आपल्याला हे माहिती आहे की 2 ही पूर्ण वर्ग संख्या नाही. शिवाय 2 ही संख्या 1 आणि 4 या पूर्ण वर्ग संख्यांच्या मध्ये येणारी संख्या आहे. 1 या संख्येचं वर्गमूळ 1 आहे आणि 4 या संख्येचं वर्गमूळ 2 आहे. याचा अर्थ 1 हे 2च्या वर्गमूळापेक्षा लहान आहे आणि ते 2 पेक्षा लहान आहे. आता 1 पेक्षा जास्त आणि 2 पेक्षा कमी असलेली दशांश पूर्ण वर्ग संख्या घेऊ. ती म्हणजे 1.96. तिचे वर्गमूळ 1.4 आहे. 1.4चा वर्ग 1.96 आहे, पण तो 2 पेक्षा कमी आहे. आता आपण थोडी मोठी संख्या घेऊया, 1.5. 1.5चा वर्ग आहे 2.25, पण तो 2 पेक्षा मोठा आहे. आता 1.4 पेक्षा मोठी संख्या म्हणून 1.41 घेऊया. आता 1.41×1.41=1.9881, जे अजूनही 2 पेक्षा कमी आहे. म्हणून 2चे वर्गमूळ ही संख्या 1.41 पेक्षा जास्त परंतु 1.42 पेक्षा कमी आहे. म्हणून 1.411 ही संख्या घेतली. आता 1.41 पेक्षा मोठी म्हणून 1.411 ही संख्या घेऊया. म्हणून 1.41 पेक्षा मोठी असणारी परंतु 1.42 पेक्षा लहान संख्या म्हणून आपण 1.411 ही संख्या घेऊया. 1.411×1.411=1.990921. अजूनही ही संख्या 2 पेक्षा कमी आहे. 1.412×1.412=1.993744. तरीही 2 पेक्षा कमी आहे, म्हणून 1.413 घेऊया. 1.413×1.413=1.996569. तरीही 2 पेक्षा कमी आहे, म्हणून 1.414 घेऊया. 1.414×1.414=1.999396. अजूनही 2 पेक्षा कमी आहे, म्हणून 1.415 घेऊया. 1.415×1.415=2.00225, जी संख्या आता 2 पेक्षा जास्त आहे. याचाच अर्थ ही संख्या
1.414 या संख्येपेक्षा जास्त परंतु 1.415 पेक्षा कमी आहे. म्हणून आता 1.4141 घेऊया. 1.4141 गुणिले 1.4141 बरोबर 1.9996788. 1.4141 गुणिले 1.4141 बरोबर 1.9996788 जे 2 पेक्षा कमी आहे. म्हणून 1.4142 ही संख्या घेऊया. 1.4142 गुणिले 1.4142 बरोबर 1.9999614 अजूनही 2 पेक्षा कमी आहे. म्हणून 1.4143 घेऊया. 1.4143 गुणिले 1.4143 बरोबर 2.00024449 आता 2 पेक्षा जास्त आहे. याचा अर्थ असा की 2 वर्गमूळ ही संख्या 1.4142 पेक्षा जास्त परंतु 1.4143 पेक्षा कमी असली पाहिजे. 1.4142 हे 2 वर्गमूळापेक्षा लहान आणि 1.4143 पेक्षा लहान. म्हणून 1.41421 ही संख्या घेऊया. 1.41421 गुणिले 1.4142 बरोबर 1.99998994141 अजूनही 2 पेक्षा कमी आहे. म्हणून 1.41422 ही संख्या घेऊया. 1.41422 गुणिले 1.4142 बरोबर 2.00001820084 आता ही संख्या 2 पेक्षा जास्त आहे. याचा अर्थ 2 वर्गमूळ ही संख्या 1.41421 पेक्षा जास्त आणि 1.41422 पेक्षा कमी आहे. आणि आपण हे खूप वेळा केलं तरी आपल्याला 2 वर्गमूळ 1.41421356 इतकं मिळतं. हे लक्षात ठेवा की दशांश चिन्हानंतर असलेले अंक हे न संपणार आहेत. शिवाय दशांश चिन्हानंतर संख्यांचा आवर्ती समूह नाही. म्हणून आपण ही संख्या 2 गुणोत्तराच्या रूपात म्हणजेच P/Q ज्यात क्यू हा 0 समान नाही असे लिहू शकत नाही. याबाबत आपण आता कोणता निष्कर्ष काढू शकतो? म्हणजेच गणिती क्रिया करण्याची पुरेशी साधनं असूनही आपल्याला 2 अचूकपणे काढण्यात अडचणी येत आहेत. हे मजेशीर आहे, पण ही संख्या अस्तित्वात आहे म्हणून आपण ती संख्या रेषेवर दाखवू शकतो आणि तिचं स्थान संख्या रेषेवर 1.4 नंतर आहे. आता आपण बघूया ही संख्या रेषेवर कशी दर्शवता येते ते. म्हणून संख्या रेषेवर जरी वर्गमुळात 2 ही संख्या दाखवू शकलो तरी आपल्याकडे पुरेशी मापन आवश्यक साधने उपलब्ध असूनही या संख्येचं अचूक मापन करता येत नाही. अशा संख्या मोजण्यासारख्या नाहीत म्हणून त्या परिमेय संख्या नाहीत आणि म्हणून त्यांना अपरिमेय संख्या असं म्हणतात. अपरिमेय संख्येचं आणखी एक उदाहरण घेऊया. वर्तुळाच्या व्यासाने त्याच्या परिमितीला भाग देण्याचा प्रयत्न करा. त्याचं उत्तर 3.141592653589793234 आणि असं पुढे वाढतच जात. याची गणना कुठेही खंडित होणारी तसंच पुनरावर्ती नाही. ही संख्या पाय अशी आहे जी अपरिमेय संख्या आहे. पण वर्तुळाचं क्षेत्रफळ किंवा परिमिती काढताना आपण त्याची किंमत 22/7 किंवा कधीकधी 3.14 अशी घेतो. 22/7 हे गुणोत्तर किंवा 3.14 ही संख्या फक्त गणना करण्याच्या हेतूने केलेले अंदाज आहेत. म्हणून वर्गमुळात 2 किंवा पाय यासारख्या संख्या अपरिमेय संख्या आहेत ज्यांचा दैनंदिन जीवनात खूप उपयोग आहे. याचा अर्थ सिलेंडर, गोलाकार, गोलार्ध, शंकू यासारख्या वर्तुळाचा अंतर्भाग असलेल्या आकारांचं क्षेत्रफळ किंवा आकारमान हे मूलतः अपरिमेय संख्या असते कारण त्यात पाय ही अपरिमेय संख्या समाविष्ट असते. म्हणून आपण गणना करताना अंदाज म्हणून 22/7 किंवा 3.14 वापरतो. म्हणून क्यू हा 0 नसताना
पी आणि क्यू या पूर्णांक संख्यांच्या गुणोत्तराच्या रूपात लिहिता न येणाऱ्या आणि ज्यांचा दशांश विस्तार हा खंडित होणारा नाही तसेच तो पुनरावर्तीही नाही त्यांना अपरिमेय संख्या असं म्हणतात. परिमेय आणि अपरिमेय संख्या मिळून वास्तव संख्या तयार होतात, त्या संख्यांना आर या चिन्हानं दर्शवलं जातं.